आपण सुरुवात करूयात रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगबाबत सरकारला 2020 साली अहवाल सादर केला होता आणि त्यात पोलीस बदलीत भ्रष्टाचार होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तो अहवाल न्यूज 18 लोकमतकडे आलाय. त्या अहवालात काय म्हटलंय पाहूयात. रश्मी शुक्लांच्या अहवालात दडलंय तरी काय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तरी असं म्हटलंय अहवालात की संशयित व्यक्तींचं फोन टॅप करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. फोन टॅपिंगमध्ये बदलांसंदर्भात चर्चा झाली आहे. PI ते IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत हे संभाषण आहे. महादेव घेंगळेकडून पोलीस भरतीचा उल्लेख देखील या संभाषणात झाला आहे. त्याचबरोबर अहवालात 29 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत. महादेव घेंगळेने बदल्या केल्याचा उल्लेख यामध्ये आढळतो, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा उल्लेख देखील आहे. दलालांच्या संपर्कात अनेक अधिकारी असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. उमेश राठोड, विशाल कदम, उमेश पाटील या दलालांची नावं या संभाषणात पुढे आली आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मांडे आपल्या बरोबर आहे. अभिषेक, हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे आणि या अहवालात खरं तर हे धक्कादायक मुद्दे समोर येताना दिसत आहेत. खरंच जर असं घडलं असेल तर हे गंभीर म्हणायचं का? बिल्कुल, जिस तरीके से ये पूरा मामला सामने आया और खासकर ये मुद्दा तब ज्यादा उठा जब देवेंद्र फडणवीस जो अपोजिशन लीडर हैं उन्होंने ये पूरा 6.3 GB का डेटा केंद्र के पास लेके गए और वहां पर केंद्र सचिव को CBI जांच की मांग की. लेकिन अब जो चीजें सामने आ रही हैं उसमें ये कहा जा रहा है कि 29 IPS से सीनियर PI के बीच में अधिकारी रहे हैं जिन्होंने इस पूरे मामले में ट्रांसफर के लिए कोशिश की है और दलालों के संपर्क में थे. दलालों में खास करके उसमें महादेव इंगले का नाम सामने आ रहा है. महादेव इंगले के संपर्क में सबसे ज्यादा लोग थे. उसके अलावा दो और लोगों के नाम भी, उमेश पाटिल का भी नाम सामने आया है जिसमें यह कहा गया है कि उसके संपर्क में थे. और सबसे बड़ी बात है कि इस पूरे फोन टैपिंग के मामले में जो रिपोर्ट आई है, रिपोर्ट में दो नाम यूज किए गए हैं. हर बार पैसे लेने के लिए, एक तो पैसे कितने लेने हैं उसकी बात कही गई है, दूसरा ये बताया गया है कि गृह मंत्री और दादा के पास से ये पूरा काम हो गया है. ये दादा कौन है और गृह मंत्री कौन है ये बहुत महत्वपूर्ण है. हालांकि इस पूरे मामले में जब सरकार ने साफ कर दिया है कि इस रिपोर्ट के अनुसार कोई भी बदली और पोस्टिंग नहीं हुई है और जो भी अपोजिशन का आरोप है वो गलत है, फिलहाल इस पूरे मामले में रिपोर्ट लीक कहां से हुई इसकी इन्वेस्टिगेशन सरकार ने कराने का फैसला किया है. लेकिन इस रिपोर्ट में बहुत गंभीर परिणाम ये है कि जिस तरीके से PI to IPS के नाम सामने आ रहे हैं और वो उनको बताया जा रहा है कि ये कहीं न कहीं किसी न किसी दलाल के संपर्क में थे. हालांकि सरकार ने साफ कर दिया है कि इस रिपोर्ट के अनुसार IPS अधिकारियों के ट्रांसफर नहीं हुए हैं और एक दो अधिकारियों के ट्रांसफर छोड़ दें और सारे IPS अधिकारियों के ट्रांसफर मेरिट और कमेटी द्वारा रिकमेंडेशन के बाद ही किए गए हैं. लेकिन इस पूरे मामले में राजनीति गरमाई है. विशाल, अभिषेक आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए. या अहवालातले काही मुद्दे आपण जाणून घेऊयात. काय महत्त्वाचे मुद्दे या अहवालातनं पुढे येताना दिसतंय बघा. हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. पहिला मुद्दा, अहवालात संशयित व्यक्तींचे फोन टॅप करण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आला. दुसरा मुद्दा, फोन टॅपिंगमध्ये बदल्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. PI ते IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत यामध्ये संभाषण आहे. महादेव इंगळेकडनं पोलीस भरतीचा उल्लेख आहे. अहवालात 29 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहे. महादेव इंगळेने बदल्या केल्याचा उल्लेख या संभाषणात आढळतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा उल्लेख यामध्ये आढळतो. आणि दलालांच्या संपर्कात अनेक अधिकारी असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर उमेश राठोड, विशाल कदम, उमेश पाटील या दलालांची नावं या संभाषणातनं पुढे येताना दिसतात. परत एकदा आपण जाणार आहोत अभिषेक पांड्यांच्याकडे. अभिषेक, काही महत्वाची नावं म्हणजे पोलीस अधिकारी दलालांच्या संपर्कात होते, मग यामध्ये उमेश पाटील, उमेश राठोड, महादेव इंगळे यांच्यासारखी नावं समोर येताना दिसतात. प्रामुख्याने पोलीस भरतीचा मुद्दा देखील त्यांच्या बोलण्यातनं पुढे आल्याचं आपण पाहतो. याचाच अर्थ जर असं खरंच घडतंय तर मग
बदली असू देत किंवा मग भरती, ही पारदर्शक पद्धतीने होतच नाही असं म्हणायचं का? म्हणजे आता हा अहवाल पुढे आलाय म्हणून हे काय म्हणूयात की गडद सत्य समोर येते का? बिल्कुल विशाल, अभी तक स्थिति जो सामने आई है, जो चीजें सामने आई है, जो न्यूज 18 लोकमत के पास जो सारे डॉक्यूमेंट्स लगे हैं, उससे ये क्लियर हो गया है कि जो भर्ती हुई है हाल के समय में, पिछले 2-3 सालों में, क्या वो पारदर्शक भर्ती है? क्या कहीं ना कहीं दलालों के जरिए उनकी भर्ती की गई है? ये सवाल बड़ा है और शायद यही वजह है कि जो इन्वेस्टिगेशन है वो पूरी होनी चाहिए। और इस पूरे मामले में विपक्ष जो मांग कर रहा है उसमें उन्होंने साफ कहा है कि एक सेंट्रल एजेंसी हो या इंडिविजुअल एजेंसी, इस पूरे मामले की जांच करनी चाहिए कि क्या आखिर इस पूरे मामले में जो दलालों से पैसे लेने देने की बात सामने आई है, क्या वो सही में ट्रांजेक्शन हुए हैं या फिर सिर्फ ओरली है? और कोई भी घटना होने के पहले भी अगर इस तरीके के फोन टैपिंग्स हुए हैं तो उस पर गवर्नमेंट ने क्या एक्शन प्लान किया है? ये सारी चीजों की मांग विपक्ष कर रहा है, लेकिन उसके उलट सरकार की दलील लगातार ये है कि जो जो नाम खास करके इसमें लिए गए हैं उन नामों में मैक्सिमम नाम मेरिट के हिसाब से ट्रांसफर किए गए हैं, और जिनको कमेटी ने रिकमेंड किया है उसको उस जगह के लिए ट्रांसफर करने के लिए कहा गया है, जबकि विपक्ष ठीक उसके उलट कर रहा है। लेकिन सवाल पुलिस भर्ती को लेकर है कि जिस तरीके से लगातार सरकार की तरफ से कोशिश की जा रही है कि पुलिस डिपार्टमेंट में एक मेगा भर्ती की जाए और हजारों नए पुलिस कर्मियों को इस डिपार्टमेंट में डाला जाए, लेकिन अगर इस तरीके से दलाल सक्रिय हैं तो निश्चित ही भर्ती की प्रक्रिया पर भी सवाल खड़े होने तय हैं। धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। हा अहवाल जो आहे रश्मी शुक्लांचा अहवाल, तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे। या अहवालातले महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतले। जर अशा पद्धतीचा हा सगळा संवाद आणि त्याचे जर त्याचा हा जो अहवाल आहे त्यातले हे मुद्दे समोर येताना एक लक्षात येतं की पोलीस अधिकारी बदल्यांना आणि भरतीच्या विषयाला घेऊन हे दलालांच्या संपर्कात होते। पुढे पाहूयात, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग आणि सचिन वाझे या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे। फोन टॅपिंग अहवाल नवाब मलिकांनीच फोडल्याचा आरोप पुन्हा फडणवीसांनी केला आहे। फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारची बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला जातोय, पण सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्र मुंबई पोलिसांची बदनामी झाली नाही का असा सवालही त्यांनी विचारला आहे। तर एनआयएच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल, त्यामुळे तिन्ही पक्ष अस्वस्थ झाल्याची टीकाही त्यांनी केली। महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे तेवढी कुठल्या दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही। आणि मला माहिती आहे की नवाब मलिक जी का बरं चिंतेत आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटतं आहे। आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा जो काही प्रकार आहे त्यामध्ये खरा तर हा रिपोर्ट नवाब मलिकांनीच फोडला। माझं म्हणणं असं आहे की एनआयएची चौकशी चालली आहे आणि त्या चौकशीत काय बाहेर येईल हे माहिती नसल्यामुळे काँग्रेस आणि हे जे तिन्ही आघाडीचे पक्ष आहेत यांच्यात अस्वस्थता, कारण वाझेचे खरे मालक हेच आहेत आणि आपल्या माणसाकडनं काय काय कामं यांनी करून घेतली आहेत हे केवळ यांनाच माहिती आहे, आणि ते बाहेर येतील का अशा प्रकारची भीती असल्यामुळे आत्ता या शंका कुशंका सुरू आहेत। मला असं वाटतं की एनआयए त्या ठिकाणी चौकशी करते आहे, सगळ्या गोष्टी नीट बाहेर येतील। पोलिसांचे जे CCTV आहेत याचा DVR कोणीही गायब केला तरीही त्याचा संपूर्ण बॅकअप हा मेन सर्व्हरला आहे, त्यामुळे त्यातलं कुठलंही फुटेज हे गायबच होऊ शकत नाही। त्याचं जे मेन सर्व्हर आहे जे आत्ता कन्सेशनरकडे आहे आणि त्याची मिरर इमेजिंग देखील होतं, त्याच्यामुळे दोन ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी साठवलं जातं। प्रायव्हेट DVR एखादा नष्ट करणं सोपं आहे, पण मुंबई पोलिसांचे जे कॅमेरे आहेत, कारण मीच मुख्यमंत्री असताना ही सगळी व्यवस्था आम्ही उभी केली होती आणि हे मुंबईचे CCTV हे त्यावेळेस आम्ही लावले होते, आणि त्याचं डिजिटल फुटप्रिंट जे आहे ते अशा प्रकारे स्टोअर केलं जातं
की ते कोणी एक माणूस त्या ठिकाणी नष्ट करू शकत नाही। तर फोन